आपण राष्ट्रीय पक्षांची माहिती घेत आहोत भारतीय राष्ट्रीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या प्रमुख तीन राष्ट्रीय पक्षांची आपण या अगोदरच माहिती घेतली आहे यानंतरचा महत्त्वाचा भारतीय राष्ट्रीय पक्ष येतो भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही या सर्व मूल्यांचा पुरस्कार हा पक्ष करतो साम्राज्यवादाला या पक्षाचा प्रचंड विरोध आहे कामगार शेतकरी मजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणं कामगार शेतकरी मजूर यांच्या प्रश्नावर लढा देणं कामगार शेतकरी आणि मजूर यांच्या हिताच्या संदर्भात शासनाचे ध्येय धोरण राबवणं अशा प्रकारची विचारसरणी ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आहे यानंतरचा महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पक्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली समाजवादी विचारसरणीचा असलेला हा बहुजन समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष हा बहुजन समाजाचे हित बहुजन समाजाचा उद्धार बहुजन समाजाचा विकास यासारखी पक्षाची ध्येय धोरणं ठरवून हा बहुजन समाजवादी पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा पक्ष बनला दलित आदिवासी इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक या सर्व समाजाचा बहुजन या शब्दाखाली बहुजन या शब्दात त्यांचा सगळ्यांचा समावेश करून या बहुजन समाजाला म्हणजेच दलित आदिवासी इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक या समाजाला नेतृत्व देणं या समाजाची सत्ता स्थापन करणं यासारखी महत्वाची उद्दिष्ट बहुजन समाज पक्षाची आहे राष्ट्रीय पातळीवरचा नंतरचा महत्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून बाहेर पडून एकोणीसशे नव्याण्णव साली या पक्षाची स्त स्थापना झाली लोकशाही समता धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर ह्या पक्षाचा विश्वास आहे आणि ह्याच मूल्यांच्या आधारे ह्या पक्षाने सत्ताप्राप्तीनंतर ह्या मूल्यांच्या आधारावर लोकहिताचे जनहिताचे अनेक निर्णय या पक्षाने या माध्यमातून घेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकोणीसशे नव्याण्णव तर एकोणीसशे चौदापर्यंत महाराष्ट्रात सत्तेत होता आणि महाराष्ट्रात आघाडी सरकारचा प्रयोग भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत करून या पक्षाने अनेक वर्ष सत्ता उपभोगली आणि आजच्या कालखंडामध्ये सुद्धा आघाडीचा प्रयोग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांची आघाडी करून महाराष्ट्रात सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार चार तर दोन हजार चौदा या प्रदीर्घ कालखंडामध्ये केंद्रात सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्याशी आघाडीच्या माध्यमातून एक प्रमुख घटक पक्ष म्हणून कार्यरत होता याच पद्धतीने राष्ट्रीय पक्षांमध्ये दोन हजार सोळामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झालेला एक महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये असलेला ऑल इंडिया तृणमूल त्रुनु, काँग्रेस या पक्षाला दोन हजार सोळामध्ये राष्ट्रीय बा निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली मात्र या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली आणि पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून तो कार्यरत आहे अनेक वर्ष पश्चिम पश्चिम बंगालच्या सत्तेत हा पक्ष होता आणि काँग्रेससोबत केंद्र सरकारच्या आघाडीचा प्रमुख घटक पक्ष होता लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटका दुर्बल घटकांचे संरक्षण हे या प्रश्ना या पक्षाचे ध्येय धोरणे आहेत आणि याच ध्येय ध्येय धोरणाच्या आधारावर अनेक वर्ष हा पक्ष सत्तेत आहे धन्यवाद